माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय सोलकढी. सोलकढी ही अन्नपचनाला खूप चांगली असते आणि पचनसंस्था आपली सुधारते सोलकढीमुळे. तर त्यासाठी साहित्य काय लागतं ते आपण दाखवू. ओलं नारळ मी काप करून घेतलेलं आहे. त्याचं दूध काढायचं आहे आपल्या नारळाचं. दोन चमचे तेल लागेल. हे कोकम आगळ घेतलं आहे. कोकमाच्या कोवळ्या फळापासून हे आगळ बनवलं जातं. ते आगळ घेतलं आहे मी. मीठ साखर लागेल, कारण हे कोकम आगळ जे आहे ते कोवळ्या फळांचं असल्यामुळे आंबट असते, त्यामुळे साखर लागते बऱ्यापैकी त्याला. आणि वरून आपण तेलाची फुंडी घेणार आहे, त्यासाठी थोडं जिरं लागणार आहे. तर काय काय लोक हे खोबऱ्याचं ना बॅकसाईडचं हे कॉपर काढून घेतात हे आणि नंतर खोबरं घेतात, तर मी काय तसं काही नाही केलं. सालीत तर सगळे पौष्टिक तत्व असतं, त्याच्यामुळे मी काय काढलेलं नाही. पण तुम्हाला नको असेल हे वरचं हे पांढरे शुभ्रच कढी पाहिजे असेल तर हे करा तुम्ही. नारळाचं दूध जर तुम्हाला पांढरं शुभ्र हवं असेल तर, कारण ह्याच्या सोल आपण हे जे कोकम आगळ टाकणार आहे त्याच्यानंतर त्याचा रंग चेंज होणारच आहे. तर ज्याला पांढरं शुभ्र दूध हवं असेल नारळाचं, त्यांनी मग हे वरचं काढून टाका. ते आधी आपण दूध काढून घेऊया नारळाचं मिक्सरवर. थोडं पाणी घालून ना हे चाळणी घेतली आहे आणि ही कढई ह्याच्यावर आपण या तिरकं ठेवून या चाळणीतनं पिठाची चाळणी आहे. तर ह्याच्यातून आपण दूध गाळून घ्यायचे. थोडं थोडा नारळ ह्याच्यामध्ये टाकायचे मिक्सरमध्ये आणि थोडं पाणी टाकायचं. आधी थोडं थोडं पाणी टाकूया आणि नंतर अजून फार घट्ट वाटलं आपल्याला तर आपण नंतर बघूया. आता हे आपण ह्याच्यात टाकायचं आहे. नंतर आपण ह्याच्यावर पण वरती पाणी टाकायचं आहे नंतर. असं असं दूध खाली येते कढईमध्ये. हे दूध बाहेर विकत पण मिळतं. तुम्हाला जर हे सगळे प्रोसिजर नसेल करायची तर तुम्ही बाहेरून आणा विकत. हा जो चोथा आहे तो आज थोडं पाणी टाकून आपण ह्याला, आणि ह्या चोथा वायाला जात नाही, आपण भाजीत वगैरे यूज करू शकतो. चटण्या बनवताना काही वायाला जात नाही. आणि एकदाच हे एकदाच असं वॉश करून घ्यायचं, जास्त पण पातळ कढी नाही करायची आपल्याला. हे आता आपलं मस्त असं नारळाचं दूध तयार आहे. बघा किती छान झालं. बाहेरचं जर तुम्ही घेतलं विकत तर तिप्पट चार्जेस जातात, त्यापेक्षा एक नारळ थोडंसं आता ज्या पद्धतीनं मी केलं आहे त्या ती पद्धत फॉलो करा. ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ मी वाटताना टाकलं नव्हतं मीठ, त्याच्यामुळं आता बऱ्यापैकी मीठ टाकायचं. साखर एवढी लागेलच टाकते. हे आगळ टाकायचं आपल्याला. आधी थोडं टाकूया आगळ. प्रचंड आंबट खूप असतं आगळ. कोकम सरबत कसं असतं ते पल्प काढून साखर टाकून शिजवतात, पण हे कोकमचं तसं डायरेक्ट शिजवलं की रस ज्यूस पाठवला जातो आपल्याला मार्केटला. अजून लागेल त्याचा रंग अजून म्हणाव तसा नाही आलेला. आता आला रंग, आता सोलकढीचा रंग आला. आता आपण ह्याला वरून जिऱ्याची फुंडी तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण मी टाकते कारण थोडंसं टेस्ट वाढते. छोटा तडका हे करते बारीक तडका ठेवला, एक चमचा भर तेल आणि एवढं जिरं टाकते. थोडंसं टाकायचं एक चमचा भर तेल, त्याला काही जास्त तेलाची गरज नाही. काही लोक तुपाची फोडणी करतात, तुम्हाला जसं आवडत तसं टाका. जिरं टाकते. जिरं तडतडले आता.
मस्त अशी आपली सोलकडी झालेली आहे. आपण ह्याला प्लेटिंग करूया व्यवस्थित. अशी मी हे कुल्हड घेतलेत मी, दिसायला छान दिसते म्हणून, नाही तर ग्लासात पण छान दिसेल. मी कुल्हड घेतले तर आता हे भरते मी आणि मग आपण टेस्ट. खूप अप्रतिम टेस्ट लागते, अन्न पचवते ही सोलकडी. थोडंसं आहे का प्रत्येक पदार्थामध्ये असं काहीतरी आहे की ते थोडंसं आपले कष्ट वाढतात. त्याच्यात थोडी कोथिंबीर टाक, तयार आहे आपली सोलकढी. अत्यंत पाचक आणि घरच्या घरी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या रेसिपीची व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.